नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीपासून अगदी झटपट होणारी अशी भाजी तर मिरची भाजी करण्यासाठी इथं मी अशा प्रकारे लांब अशा मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखटाला कमी असतात जास्त तिखट नसतात भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी मी पाववाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेल्या पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणतंही लाल तिखट वापरू शकता हळद घेतलेली आहे मीठ चवीनुसार एक चमचा जिरं अर्धा चमचा गरम मसाला आणि सात ते आठ लसूण पाकळ्या तर सगळ्यात पहिला आपण मिरची अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे याचे मी तीन भाग करणार आहे एका मिरचीचे मिरची मोठी असल्यामुळं मी कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता मिरच्यांच्या तुकड्यांना आपण सुरीने कट मारून घ्यायचा आहे एका साईडने किंवा चिरून घ्यायचे आहे एका साईडनं आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत लहान मिरच्या असतील तर कट करायची काहीच गरज नाही त्याला फक्त एका साईडनं चिरा मारून त्यामधल्या बिया काढून टाका अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून एका साईडनं चिरून घेऊ सगळ्या मिरच्या मी कट करून एका साईडनं चिरा मारून घेतलेल्या आहेत हे बघू शकताय तर या मिरच्यांमध्ये आपण आता वाटण भरणार आहोत तर वाटण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेऊ सुक खोबऱ्याचा हो कीस गरम मसाला जिरं घरगुती कांदा लसूण मसाला घालू हळद घालू लसूण पाकळ्या कोथंबीर आणि मीठ घालू चवीनुसार हे आता पाणी न घालता आपण वाटून घ्यायचं आहे तर भाजीसाठी वाटण आपण तयार केलेलं आहे अशा प्रकारे भरभरीतच वाटून घ्यायचं हे वाटण तुम्ही शिमला मिरची करताना वांग करताना भरलं वांग किंवा कि बटाट्याची भाजी करताना वापरू शकता अशा प्रकारे वाटण आपण आता मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने मिरच्यांची भाजी एकदा नक्की करून बघा खूप मस्त लागते अगदी झणझणीत अशी तर सगळ्या मध्ये वाटण भरून घेतलेलं आहे भाजी आपण फोडणीला घालू कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी घालू थोडी जिरं घालू आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालू जिरं मोहरी तेलामध्ये छान तडतडलेली आहे यामध्ये वाटण भरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक मिनिटभर आपण छान तेलामध्ये मिरच्या परतून घेऊ जास्त मिरच्या तेलामध्ये परतायच्या नाहीत नाहीतर वरचं मिरचीचं साल असतं ते वातड असं होतं आणि मिरची शिजायला मग वेळ लागतो तर आपण मिरच्या छान परतून घेतलेल्या आहेत बारीक गॅसवरती यामध्ये उरलेलं जे वाटण होतं ते मी घातलेलं आहे आणि वाटणसुद्धा थोडं परतून घेऊ तर मिरची बरोबरच वाटणसुद्धा परतून घेतलेलं आहे पाणी घालू यामध्ये तुम्हाला जशी भाजी पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर अर्धा ग्लास इथं मी पाणी घातलेलं आहे भाजीला आता छान उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती छान मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत अगदी पटकन अशी भाजी होते जास्त वेळ लागत नाही मिरच्या शिजायला तर मिरची भाजी तयार झालेली आहे अगदी झणझणीत आणि झटपट अशी ही तयार होते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ भाजीला जेव्हा घरी काहीच नसतं तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मिरचीची भाजी करू शकता तुमच्याकडे लहान कमी तिखटाच्या मिरच्या असतील तर अशाच प्रकारे भाजी त्याची करायची खूप मस्त लागते तर बघू शकता छान मस्त भाजीची ग्रेव्ही आणि मिरचीसुद्धा अगदी छान मऊ शिजलेली आहे ती भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ गरम गरम भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खूप मस्त अशी लागते आवडली तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट होणाऱ्या सोबत धन्यवाद